ग्राउंड लेवलला जर आपण चर्चा केली तर संजय कदम यांचं आव्हान आहे योगेश कदम यांच्यासमोर. त्यांनी डिपॉझिट वाचून दाखवावं. आव्हान सोडा, आव्हान सोडा. हे भाडके लोक आहेत हो, हे गद्दार आहेत, यांना मीच मोठा केला. यांची अवकात काय तिथे? आज योगेश कदम ज्या पद्धतीनं दिवस रात्र काम करतात मतदारसंघामध्ये, आणि एकनाथ शिंदेचे मी आभार मानेन, प्रचंड असा निधी विकासासाठी, प्रचंड असे खोके विकासासाठी दिले एकनाथ शिंदेनी, हे मान्य. खोके दिले पण ते विकासासाठी दिले, हे मान्य. आणि म्हणून त्या विकासाच्या सुद्धा होती. आता योगेश कदम किती पुढे निघून गेलेत, 50-60 हजार मताचे लीड नेता निवडून येतील, किती अडचण नाही. 50-60 हजाराचा विधानसभेला असेल आज तुम्ही सांगताय ते आपण रेकॉर्ड ठेवा, लिहून ठेवा. आणि विधानसभेचा निकाल लागला की मला फक्त फोन लावा, नाही तर मी तुम्हाला फोन लावीन प्रसादजी. 100% आपण त्याच्यावर बोलू. बिलकुल, ज्या मी हवेत तलवार कधी चालवत नाही, सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा, मी कधी हवेत तलवार चालवत नाही. बिलकुल,